मित्रांनो आज आपण पंधरा गुणांचे ऑनलाईन परी पेपर घेणार आहोत तीस वेळा तीस सेकंदाचा तुम्हाला वेळ असेल सेकंद आपले सुरू झालेत प्रश्न बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले पर्याय तुम्हाला दिसत आहेत पटकन एक पर्याय निवडायचा आहे आपला वेळ संपत आहे आणि पंधरापैकी आपण बारा मार्काला पासिंग ठेवले ठीक आहे तर तुम्हाला किती मार्क पडतात ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा चला योग्य उत्तर आहे महाराजा सयाजीराव गायकवाड हे योग्य उत्तर आहे चला दुसरा प्रश्न बघा खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाह बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल मॉरिशियस श्रीलंका मालदीव आणि फिजी चला पटकन द्या आपण पंधरा प्रश्न आणलेत तुमची मागणी असेल तर आपण प्रश्न वाढून घेऊ आणि प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतील ठीक आहे चला पटकन उत्तर मनामध्ये ठरवा आपला वेळ संपत आलेला आहे चला योग्य उत्तर काय आहे बघा चला वेळ संपत आला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मालदेव दुसरा प्रश्न बघा महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे अहमदाबाद मुंबई वर्धा आणि दिल्ली तर मित्रांनो आपण ऑनलाईन टेस्ट चालू केली आहे ती देखील मोफत आहे तर ती कशी जॉईन करायची ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ठीक आहे चला पटकन उत्तर द्या काय असेल तुमच्या मनामध्ये उत्तर चला योग्य उत्तर काय असेल बघूयात योग्य उत्तर आहे वर्धा या ठिकाणी चौथा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हती रघुराम राजन मनमोहन सिंह श्रीरंगराजन आणि श्रीधरन मित्रांनो प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीने हे कमेंटमध्ये सांगायचं आहे पेपर झाल्यानंतर आणि चला बारा मार्काला आपण पासिंग ठेवले बघू किती विद्यार्थी पास होतात ठीक आहे उद्या आपण तीस प्रश्न घेऊन येणार आहोत ठीक आहे चला पटकन उत्तर द्या चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्री धरण पाचवा प्रश्न खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते तू तो मी आणि नाही मित्रांनो आपण तीस सेकंदाचा वेळ ठेवला आहे म्हणजे आपल्याला प्रश्न पण वाचता येईल पर्याय पण वाचता येतील तुम्हाला पण उत्तर शोधणं सोपं जाईल ठीक आहे चला वेळ संपत आलेला आहे पटकन उत्तर द्या मनामध्ये उत्तर ठरवा ठीक आहे नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनेलला आपण डेली व्हिडिओ घेऊन येत असतो ठीक आहे चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तू सहावा प्रश्न बघा कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही पी व्ही सिंधू सायना नेहवाल सानिया मिर्झा कर्नाल महेश मल्लेश्वरी ठीक आहे चला पटकन उत्तर द्या आपण अवघड प्रश्न काय घेतलेत काय प्रश्न सोपे असतील बारा मार्क पाडणं म्हणजे अवघडच असेल कारण पेपर आपण थोडा अवघड काढलेला आहे चला योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन सानिया मिर्झा सातवा प्रश्न शल्यचिकित्स ही संज्ञा कोणत्या व्यवसायाशी निगडित आहे वैद्यकीय संगणक संगीत आणि पर्यटक ठीक आहे चला पटकन उत्तर द्या आणि तुम्हाला किती मार्क पडतात प्रामाणिकपणे कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो आणि प्रश्नांचं स्वरूप मी अशाच पद्धतीने घेऊन येणार आहे उद्यापासून ठीक आहे चला योग्य उत्तर काय आहे चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वैद्यकीय आठवा प्रश्न बघा मुंबई पोलीस आयुक्तालय यामध्ये किती पोलीस परिमंडळ आहेत दहा परिमंडळ अकरा परिमंडळ बारा परिमंडळ आणि तेरा परिमंडळ ठीक आहे आपण जास्त सेकंद नाही घेतले तीस सेकंद एका प्रश्नाला पुरे झाले ठीक आहे आपण जी केचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत चला उत्तर द्या पटकन कमेंटमध्ये दे पण देऊ शकता किंवा मनामध्ये पण ठरवू शकता चला याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक चार तेरा परिमंडळ नवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकारास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही तर कोणता साहित्यकारास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही बालचंद्र नेमाडे गोबी करंदीकर विवा शिरवाडकर लक्ष्मीकांत देशमुख व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तुम्हाला ही टेस्ट कशी सोडवता येईल ऑनलाईन बॅच आपण सर्व सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला याचं योग्य उत्तर काय असेल चला पर्याय क्रमांक चार लक्ष्मीकांत देशमुख दहावा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे डोंगा जपानी मरियाना आणि सुंदा चला वेळ संपत आलेला आहे त्यानंतर आपण स्कोर देखील बघणार आहोत की आपला स्कोर किती आलाय ठीक आहे आपला स्कोअर बरोबरच येणार आहे कारण मी स्वतः प्रश्नपत्रिका काढली आहे पण तुम्ही तुमचा स्कोअर बघा ठीक आहे मी स्वतः प्रश्नपत्रिका काढली मित्रांनो प्रश्न कसे का वाटले सांगा नक्की चला उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुंदा पुढचा प्रश्न महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कुठे उभारण्यात येत आहे मुंबई पुणे कोल्हापूर आणि नागपूर चला मित्रांनो वाटल्यास आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पंचवीस सेकंदाचा आपण वेळ देणार आहे आणि तीस प्रश्न आणण्याचा आपण प्रयत्न करू ठीक आहे तीस किंवा वीस ठीक आहे मिनिमम वीस ठीक आहे तीन कोल्हापूर बारावा प्रश्न एल पी जी गॅसमध्ये कोणते दोन प्रमुख घटक असतात मिथेन व ब्युटेन मिथेन व इथेन प्रोपेन व ब्युटेन प्रोपेन, प्रोपेन व मिथेन मित्रांनो चौथा पर्याय मिठी झालं आहे तर प्रोपेन व मिथेन असा पर्याय आहे चला पटापट -पत उत्तर द्या ठीक आहे ना आपण जी टेस्ट घेतो ही तुम्हाला आवडली काही देखील सांगा चला पटापट -पत उत्तर द्या चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्युटेन पुढचा तेरावा प्रश्न लोक लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले एकोणीसशे अडुसष्टमध्ये एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये एकोणीसशे बासष्टमध्ये आणि एकोणीसशे बहात्तरमध्ये ठीक आहे मित्रांनो आपण ऑनलाईन बॅच चालू केली आहे ती मोफत आहे ठीक आहे चला त्या बॅचमध्ये आपण डेली दहा गुणांचा पेपर घेतो पण उद्यापासून त्याच्यामध्ये देखील प्रश्नांचं स्वरूप वाढवलं जाईल वाढवलं जाईल ठीक आहे चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे बहात्तर चौदावा प्रश्न पानीपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली सतराशे साठमध्ये अठराशे सत्तावन्न सतराशे एकसष्ट अठराशे बा बासष्ट चला उत्तर द्या पटापट पत, आपण मुद्दाम पर्याय असे आणलेत अर्धे मराठी आणि अर्ध्या अंकामध्ये कारण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ लागला पाहिजे कन्फ्यूज होतात काही विद्यार्थी त्याच्यामुळे ठीक आहे चला वेळ संपत आलेला आहे चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतराशे एकसष्टमध्ये आपला अंतिम प्रश्न मित्रांनो बरोबर उत्तर आलं पाहिजे ह्या प्रश्नाचं उत्तर कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते तेरेखोल नदी कुंडलिका नदी वैतरणा दमनगंगा ठीक आहे ना चला पटापट उत्तर द्या कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते कोकण किनारपट्टी आठवा पश्चिम दिशेला आहे दक्षिण दिशेला कोणती नदी असते उत्तर दिशेला कोणती नदी असते ठीक आहे पश्चिमेला अरबी समुद्र पूर्वेला चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेरेकोल चला तर आपला स्कोर आपण बघा मित्रांनो आपण टोटल पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्न ठीक आहे आपण जे प्रश्न सोडवले होते जर तुम्ही टेस्ट सोडवली आपल्या बॅचला जॉईन झालात तर तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न बघा संपूर्ण प्रश्न तुम्हाला इथे बघावयास मिळतील तुम्ही जे प्रश्न दिलेत काय प्रश्न चुकीचे असतील काय प्रश्न बरोबर असतील तर सर्व प्रश्न तुम्हाला इथे मिळतील ठीक आहे मित्रांनो आणि ही टेस्ट तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करू शकता चला आता तुम्हाला मी सांगतो ही टेस्ट तुम्हाला सोडवायची असेल रोजच्या रोज आपल्या टेस्टला जर तुम्हाला सोडवायचे असतील अशा प्रकारच्या तर तुम्हाला एक नंबर देतो आहे आत्ताच्या आत्ता तो नंबर वहीमध्ये लिहा आणि त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हाय हॅलो गुड मॉर्निंग असं काही करायचं नाही फक्त एवढंच सांगायचं पोलीस भरती ऑनलाईन बॅच जॉईन एवढं लिहा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा लिहायचा आहे नंबर बघा नाईन झिरो सेवन सिक्स झिरो वन टू वन फाय फोर नऊ शून्य सात सहा शून्य एक दोन एक पाच चार ठीक आहे लिहून घेतला चला हा नंबर आहे या नंबरवर कुणीही कॉल करणार नाही मी कॉल उचलत नाही कारण दिवसभर फोन वाजत असतो विद्यार्थी दिवसभर फोन करतात कामामध्ये व्यस्त असतो ठीक आहे चला मेसेज करायचा आहे आणि टेक्स्ट मेसेज कुणी करणार नाही सर्वांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे चला तर वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद जाता जाता लाईक करा आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला आणि सबस्क्राइब करा आणि किती मार्क पडले प्रामाणिकपणे सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचे चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद